Subscribe now and press the bell icon. Never miss an update. भेटीला पांडुरंग आला पांडुरंग आला पांडुरंग आला पांडुरंग आला पांडुरंग आला बाबा पांडुरंग पांडुरंग आला बाबा पांडुरंग आला माळ मुखी हरी नाम वाजवी तो टाळ गंध बुका भाळी गळ्यामध्ये माळ मुखी हरी नाम वाजवी तो टाळ विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर विठ्ठल विठ्ठल आता गजर घुमू लागला ताही दिशेला घुमू लागला ताही दिशेला पांडुरंग आला आला पांडुरंग आला पांडुरंग आला आला पांडुरंग आला पांडुरंग आला बाबांग आला पांडुरंग आला बाबा पांडुरंग आला भक्तिभावंथ वारकरी पंथ थोड़ साधु संत भक्ति चावटेन गेले वैकुंठाला भक्ति चावटेन गेले वैकुंठाला पांडुरंग आला आला पांडुरंग आला पांडुरंग आला पांडुरंग आला पांडुरंग आला देवाच्या भजनात किती रंगून गेलाय तुझं पोरग तर आजूबाजूला कोण हाय का नाही त्याच भान सुद्धा नाही त्याला काय गो गोदी तुझ्या डोळ्यात पाळी पोराचं कौतुक डोळ्यात मावून आहे हे बघ पोरावर मीठ मिरच्या उतरून टाक म्हणजे नजर नाही लागायची कोणी
म्हणून नाही माझ्या डोळ्यात पाणी आलं, पण पोरग माझ्या हातातून गेलं. केवळ एका टाळकुटत फिरायचं हे बघ काय वाईट नाही येणार. दारू गांजा परिस वेळ मारा. एक वेळ तो नाच परवडला, पण देवाच्या नादाला कुणाचं भलं झालंय. मला आता याच्यावर इलाज करायलाच हवा. तेव्हा पांडुरंग मामा दर वर्षाला तू आपलं पालखीचं दर्शन काय चुकणार बाबा. कृपा त्याची आहे. कुण आले बघा अंबानी तरी ठेव. ए मंजुळे अंगुळीला पाणी ठेव बाय. मामा मी आपण आता काय करायचं या पोराला. खेळा फिरायचं सोडून खुशाल इतल इतल करीत बसला. अरे मी बी वैतागून गेले बाबा. पुनर्चोपून नातवाचं तोंड बघून अरे हरी हरी करत काशीला जावं असा विचार करीत होते. पण कसं काय अरे आता लक्षात नाही घरात. आता असं दिसून कसं चालेल. अगं येईल चाळ्यावर ईश्वर मित्र सुद्धा फायला मेहनतीवर मग याचं काय होईल बसली. अरे असं असं जर होईल तोंडात साखर पडेल बाबा. पाणी आणते लवकर थांबू द्यालय माझ्या साबणा मध्ये चिकट मसाला टाकतात का काय टाकतात पाणी काय लवकर म्हणजे तिकडे आम्हाला कबडलायची तुला गोडीने सांगतोय जा मला थंडी वाजायला लागली. मला कापड कसे बदलते तिकडे आम्हाला थंडी वाजायला. अरे पाके तुझी पोरगी लई वाटतात ती बरोबर वटणीवर आणली पावलं त्याला. अरे म्हणून म्हणते सारा मुहूर्त बघून उडवून टाकूया लग्नाचा वार. अक्का मला बिलकुल गळ घालू नका. अरे हे लक्षण मला काय तुझ्या जर काही बेबनाव झाला तुझ्या पोरानं माझ्या पुरीला नांदिवली नाही तर तिला पांढर पातळ नेसून पंढरपूरला जाऊन भावात जन्मात. अरे तुझी पोरगी लई गुणाची आहे म्हणून तिचा जीव गुतलाय माझा. तुझी गुतला असेल तर 6 महिने तिला तुझ्याकडे ठेवून ये. पण असं काही सांगू नको मला. बँपाच्या बाजू घोड नाच बँपाच्या बाजू घोड नाच ढोरात भुईनळ उडल ग उडल ग निघल बाजत गजत वरात निघल ग वरात निघल बाजत गजत वरात निघल ग the fun.
बोलू देण्या घेण्याचं आणि दागदागिन्याचं अरे देण्या घेण्याची काय फाशा करतो हलकुंडासाठी लगीन नाही मोडायची अरे फाट्या हे सगळं तुझ्या पोरीच खाय मंजू किती टाइम लावला झाड काढायला मला उशीर होते ना हे पोरी तुला पसंत आहे ना वय माय करी त्या सोपानाला सांग मी गेलो म्हणून बस आता येतो मी सांभाळून जा रे बाबा सोपानाला म्हणा उठा आता बिजोईवर आला गावाला घेऊन जा म्हणा लागली पूर्वी म्हणती कशी उलट की तू आणि थाक्या मामाने आमचं लगीन ठरवलंय लगीन करते लगीन अरे खरं तेच बोलली ती काय खरं हे बघ आहे मी तुला सांगतो मला लगीन करायचं नाही लगीन करून माझं वाटोळं करू नको तुम्ही सांगितलं तुला लगीन केलं की वाटोळं होतं म्हणून असं मग कुणाचं भलं झालं ते तरी सांग एवढा मोठा समर्थ रामदास स्वामी तेवढा मोठा साधू माणूस सावधान म्हणल्यावर झाला का नाही सावध हे आहे तुझं ते लगीन नको पोरांचं जंजाळ नको काय नको म्हणावा इथल भगावा इथल विठ्ठल अरे शोपना कुठलं तरी दाखलं कुठं तरी देऊ नयेत माणसाला अरे आपण साधी माणसं बायका महिन्यानं पुरुष जातीला शोभा येते बाबा चला वाचू मला काय बी झालं तरी मंजुरीला मी माझी चूल करून घेणार करू मला लगीन नाही करायचं हे मुडद्या जायच चांगपण करू नकोस जमवल्याकडे जा आंघोळ करून घे जात रवी नको तुझ बघू डोळ शिव काय त्याच्या बालाजी करायला लागेल मी तू काय बी काळजी करू नकोस जा बघू जा अजून तू गाडीला जा तुझीवर आधी ठेवू जा मी बघतीस याच्या पुढे करीत नाही जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण
कळायला काय झाले बाजूला वा काय नवर देवा कसं काय बरं आहे ना लगीन ठरलं मला तात गुदगुले मोठा आनंद म्हणजेता म्हणू मी लगीन करणार नाही आपला कसा या मार्ग तयार झाला भावना रुबरायला ए गुमान बाजूला मला फाजील पावडत नाही तर माझ्या आईलाच जाऊन अबू दुसऱ्याला आपण शिकवत होता स्वतः लग्नाआधी घरात बायला आणून ठेवली लगीन पण असं पाहिजे बरं झालं बाया मारून मटकून तो होईना घोडावर बसायला तयार झाला बिचाऱ्याला माते राहायची चोल तर सुटली मला बायानो बायानो सरना टाक्या पुरी मी बायानो म्हणतो तुम्ही रे अरे काय कर्या अरे माझ्या बाई आणि पुरीतला फरक कळते तुला आता बघ मी मला जेवायचं नाही माझ्या तिकडे हॅलो पण का असं केलंय ती जेवणार नाही म्हणते अरे ये बाबा अरे काय फुगटलास का एवढा चल जेवून घेत वाढलंय तुला अरे तुला मी शेवटचा सांगतो त्या मंजीच्या आजचं जेवण मी जेवणार नाही सगळ्या गावात गावात म्हणजे कुटेष्टा चालू आहे सुद्धा सुद्धा मला राग यायला लागलाय माझा अरे कार मुडग्या अरे तुला जन्म दिला म्हणजे गुन्हा केला भाई मी अरे फिरे एवढा होता तुम्ही येणे एवढा केला मी तुला मला उलटून उलटून नको तर काय करू सगळ्या तू बॉम्ब केली आहेस म्हणजे तर माझं लगीन होणार आहे तोंड काढायला जागा शिल्लक राहिली त्याने आणि त्या गावात पोरा पोरीस मी नुसता ऊत आलाय जिथं जाईल तिथं माझी टिंगल जिथं जाईल तिथं माझी टिंगल म्हणजे घरातून गेल्याशिवाय मी जेवणार नाही पाणी पिणार नाही कुठ अरे कार अरे माझा काही विचार केला आहे का नाही तू काय अरे करून करून हात पाय सगळं माझा आता अरे किती दिसत सारीला करून घालू मी याला विचार केला होता तुझे लगीन होईल एवढ्या मोठ्या घरात एखादं पोर केलं तुम्हा दोघांच्या संसारात माझा दिला मग तू फक्त तीन पाबड्या टाकू याचा अरे तुझा बा बघ आहे मी तुला सांगतो तुझं टिप्पी राहा लोळवा लोळी मला काय जमायचं मला आता त्याचा माझ्या घरी घरी कुठल्या सारखं शिरकाल रस्त्यावर पडेल तीन वाजता खायला प्यायला नाही म्हणून आलं का तिच्या घरात पोच चिकन मला आता त्याचा माझ्या घरी या घरात पाणी तुझे पिणार नाही तुम्ही ऐकलंच ना मग स्वतः जाऊन पोचवून येते का तिच्या बापरो म्हणजे मोठा झाला काळ सुटायला पावडर उभा पाहिजे तिथं घरी पोचती करतो नारीला तेवढे चार भाकऱ्या बांधून जमे झालं जाण्याअगोदर तुला सांगून ठेवतो हे लगीन करीत सोबत मी भी करणार आणि लगीन करीन तर ह्यांच्या संगत करीन तुम्ही दोघी आल्या तुझ्याच भावाची पोर आहे हार खायची नाही हार खाऊ नको पण भाकर तर खातील तर जेवून घ्या बघू सांभाळून
पानी नको कसरा मोर गेलो का नदी सापली तुम्हें बसा घोड़े लोक बगित चले पाई हांडगा कुठला मानूस है पाय दुखत नदी पास तुम्हें बसा मोर मी बसते बस बिचारी गरीब गायब आणि खाली मान घालून गप गुमान चालली आहे. अरे काय दयामय आहे का रे अंडग्या. अरे मिशा बदलून हातात काकडा तरी मार. जोड मिळा तू गप लई छानी परत मला घोड्यापासून लोकांचं जोड खायला लावलं. चल आता दोघही पाहिजं. मला तर एक कडकडून भूक लागली. तू नाही खाणार? अरे असं काय करतेस येडे घरी पोहोचे पण रात होईल. खाऊन घे. बघ मुकरू नको काढू गे. खाऊन घे येडे कुठले. काम गया घेऊन मी चांगलंच उमटत आलो होतो. बरं तर बरं काय कमी जे झालं असलं माझ्याकडे फास्ट लागला. चल शाने हो कापडं बदल. मामानी तुम्हाला जोडेने खाल्ला. लुगडं बदलून मी वाळून तुझे पाय धरतो आता. ऐक माझं लग्नाला
इथे घ्या, बांधा डोईला आणि चला आता तिथे. मंजुळी, देवाची इच्छा नाही असं करू आपण आपलं परत घराकडं आहे. अशी दिस आलाय डुबायला, एवढ्या लांबचा पल्ला गाठणार कसा? कुणाचं नावाडी नदीत ऐकलं नाही ना, म्हणजे आस्था गोटा खायची पाळी ती बघ कळी कवा कवा. हे करतो तुला एकदा तुझ्या पुढ्यात नेऊन टाकतो, तिला सांगतो तुझी मालमत्ता सांभाळ, मी आपला मोकळा पुढे पांडुरंगाची. आईची नुसती माझ्या मार्ग किरकिर लागू, लगीन कर लगीन कर लगीन कर, गावात नुसती माझ्या लग्नाची बोंब झाली. आणि मग असं इरसाल पुरी आहे, माझी अशी टिंगल करते की काही इच्छाच नको, काम दाखवण्याची मला चुरी झाली. अरे गावात एवढी बोंब झाली तर मग करून टाक की लगीन. लगीन करून कुणाचं भलं झालंय? या संसाराच्या जंजाळात गुंतून आपलं वाटोळ करून घेण्यापरी पांडुरंगाच्या चरणी लीन व्हावं आणि देवदेव करीत बसावं असं म्हणतो. मला तू सांग, एवढी लफडी कुलांगडी करून छोटी माणूस वैकुंठ वाचायला जातो का नाही? पण आमच्या आईला पटतंय कुठे? मला तर असं वाटतं हे गाव सोडाव, लांब मुलखाला पळून जाव. अरे आता मग चलती माझ्या संग मुला मुंबईला. हो, आपण मोठी मोठी देवळं बघ, भजन कीर्तन मध्ये तुझं मन रमून जाईल. माणसाचं जन्माला व्हावं आणि एकदा तरी मुंबईला जावं असं म्हणतात. खरं म्हणतो, बोल बोल, येणार का? अरे येणार का काय? चल, त्याचा पायावला पटवाय पाहिजे ना. अरे तिला पटवायचं काम मावशीला एकदा सांगितलं, पप्पांना घेऊन मी मुंबईला जातो तर ती मला नाही निवांत राहा, सगळं बंदोबस्त मी करतो. हे पटवतो मी तिथे पायच धरतो. त्याचा फायदा काय होईल माहितीये का? मी मुंबईला गेलोच ना म्हणून किती ब्याड मंदीची, ती आपल्या बापाच्या घरी जाईल. अरे मंदिर जाईल नाहीतर राहील तशी मी मस्त पैकी. मला लय भूक लागली. मला बी लय लागली. जेवणार सर, मुंबईच्या खाण्याबद्दल जेवण 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 नाही वाटलं. तुला मुंबई काय गाव काय सगळं सारखंच आहे बघ. अरे आहे कसलं आश्चर्य माणूस आहे. गावातल्या पुढींच्याकडे नजर ओरकून बघा की माझी हिंमत होत नाही. यांनी काय दंगामस्ती केली, हा बनला किचन देऊ त्या गवळून आडवा आडवी काय मजा मजेत केली पानवट्यावर. फुल झाल्या मला म्हणतात कशा? जेव्हा किचन जेव्हा आमची वाट अडून आमची खेळ काढून तुझे काय केलंच ना आम्हाला बरं वाटलं. काहीतरी कुठं बसलं तू दिन बघ कसलं माणूस या. आणि मला बघून म्हणतात कशा? बघा मला म्हणतात आमच्या गावाची पोरं ना आम्हाला बघितलं की खाली माना घालून जातो. काय करत काशिर? मी माझी तर बोबडी तोडली. लांब उभं राहिलो ना तमाशा बघत होतो. अरे किती खोटं बोलतो, किती खोटं बोलतो. देव गप तुम्ही त्यांच्या आणि तुम्ही
चांगले सोपले असतात का बघा. काय झकास बोलली मंजुला. हे सोपान असं काहीतरी बोलले का माणसाने हसावं बोलावं हा मौज मजा मारायची. हे बस आयुष्य हे असं जगत जगण्यासाठी आहे बाबा. देव देव जेवतो जेवतो ना बाजी जेवण फास्ट क्लास झाला. तुमच्या मंजुलाच्या हाताला लई गोळी आहे. अशी बायको आमच्या सोपानला मिळाली तर या लक्षात तू बद्दल मला काय बोलायचं नाही. अरे भली भली माणसं लगीन करून पस्तावल्या कशाला मला या महाजाळात गुंतवताय. तुकाराम महाराज काय म्हणले माहिती आहे तुला. काय म्हणले तुकाराम महाराज. म्हणले नको नको मना गुंतू माया जाळी आला दवळी गाथावया. तुका म्हणे तुला सोडविना कुणी एक चक्र पाणी वाचू. पंढरी गवर्णे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुका आमची अक्कल मातीत गेली बाळा. जे जे घडीला बंद पडते. मला भी वैताग आला. आता हे खटारा फुकून टाका. घ्या बियाज मध्ये इंपाला. सारी बातों निर्धर करती करती भरती आल भुरुंगट आल भुरुंगट आल भुरुंगट भिजवली धरती आल भुरुंगट भिजवली धरती आल भुरुंगट भिजवली धरती आल भुरुंगट भिजवली धरती. Thank you.
भरनाट लग है अगदी हळदीच्या गाभ्यावर होय तर अगदीच रूपवान जवानीने मुसमुसली आणि दिसते उस्ताद इला इला उपजत नाचदांग दिसते या इला जर शिकून तयार केली ना रिक्षेवर नुसतं लोटाचा पाऊस पडेल पाऊस पंजा हे गावरान रानफूल कुणाच्या मालकीत आहे की बघूया सर जर बघा हे बाई लय बी घासा गीत करू नकस एक एक लक्ष आकडा सांग बघू सांगितलं ना घट्ट 5000 घेईन एक पैसा कमी करायची नाही बरं बरं ठीक आहे आणि तिचं नाही रे बाबा तो माझा पोटचा गोळा आहे औंढा लगीन ठरेल तिचं हे तर हे 5000 मोजून हे पूर्वी हवाली कर आमच्या 4 5 6 7 8 9 नाचून नाचून घामाघूम झाले हे घे घाम तू नाही बाळ मन है बाबा तुमचं तुमचाच आधार वाटते असं वाटते असं वाटतंय कुणीतरी मायेचं माणूस आपल्या जवळ आहे त्या उलट्या काळजाच्या माणसाला जरा सुद्धा दयामाय नाही हराम खुश झाला बस तू काही बी काळजी करू मी आहे ना तो जसं सांगतो तसं भागायचं पुढं बघू काय करायचं ते पण तू हे सोडू नको अशीच माया राहू दे माझ्या ह्या उघड्या जगात मी येतील बाप मेरा सावध राईने माझा छळ मांडला तंबी काम करून सुद्धा झालं पण दिसाळ दिसाळ उपाशी तुटी फोड फोड मार पळ दिसलो नाही अरे अरे रत्ने ए रत्ने रडू नकोस देवाच्या घरी न्याय आहे तुझं सगळं चांगलं होईल काय राहिले चांगलं व्हायचं आधीच मी निघाले तू पाट्यात पडले माझ्या सावत्रांनी पोटच्या पोरी ते हुंडा करता मला 5000 येते तिच्या पोरीचं लगीन झालं पण नशिबाने माझ्या शिवारात काढली घरात रडू नको तुला तुला माझ्या घरी शपथ आहे रडू नको हुस्मुक मलका
इन होठों से एक जाम छलका कि हो जाए मेरे दिल का दर्द हल्का हल्का बकुरा सर मला जवा तवा माझ्यात नव्हतं का रत्ना जवळ वाटतं अगर तुझ्या सारखं रत्न माझ्या जवळ असताना अगं ती गारगुटी कशावर हातात धरू होत रत्ना तुमच्या फडाची मालकी आणि मी तिची सैपाकी रत्ना म्हणजे नोटा छापायची टक्सा टक्सा आणि त्या टक्साळीवर माझ्या भरवशाचं माणूस म्हणून तुला तिच्या पाऱ्यावर ठेवली अगं फड तुझा आणि मी जी तुझा आणि हे सगळं प्लॅनिंग ते खरं आहे ना खोटं बोलू नका हा माझ्या गळ्यात शिकतं तुझ्या गळ्यात तुझ्या गळ्यात शिकतं तुम्हाला एक गुपित सांगू का गुपित तुम्हाला म्हणून सांगतो तुमच्या त्या नोटा छापण्याच्या टाकसाळीवर एका माणसाचा लई डोळा आहे कोण आहे तू नाव काय त्याच जाऊ द्या नाही सांगू काय म्हणते ना आवाज तुमच्या फळातला तर पंजाबराव त्या दोघांचं लई झंगत जमलंय तुमच्या हातावर तुरी देऊन पसारतील याचा पत्ता बी लागणार नाही तुम्हाला हराम खुराची ही हिम्मत पंजे रजनी आय न बालम ए बाबरा हो आरती पाठव तिकडे आला पाठव गिंता गिंता गिरगिरी गिंता 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 गिरगिरी गिंता आकाश रजनी वाट जरा सुरू द्या आय न बालम कासर रजनी ए नवरा आता आपण कळकच घेऊया तिसरा कळक आहे पंजाबराव का पाखरू गटवलं या संपतरावानी होय अहो थिएटर पूर आलेल्या नदीवानी तुडून भरतो या अरे ही रत्ना आल्यापासनं आजकाल आपल्यालाही जास्त पैसे मिळाले अरे माझी रत्ना ही तुम्ही काय बे म्हणा रत्नाचा लय जीव आहे बघा तुमच्यावर पहिलवान खरं सांगू का माझा बी लय जीव आहे रत्ना रत्नाचा लय जीव आहे काय तुझ्यावर घाबरू नको मी ना योजलं होतं
सोफांचं लगीन धुमधडाक्यात करायचं, गावाचं जीवन घालायचं, मांडवात पाहुणे राहुणे मोरं व्हायचं, नाती नातवंडानं घर भरून जाईल. पण कुठलं रं बाबा माझं नशीब एवढं, या खोळ्याच्या टपुऱ्यात कुठलं खोळ शिरलंय देव जाणं. मावशी खरं सांगू का, यात तुझीच चुकी आहे. हो, लहानपणापासून त्याला मुकाट सोडलं असतं, कपाळावर हात मारून घ्यायची पाळी नाही आली. तू त्याला साधू संतांची गोष्टी सांगून त्याला देव भरं करून ठेवलं, त्याला जत्रेला झाडलं नाही की तमाशाला जाऊ दिलं नाही. हो, ती का पोरगी हवं एवढं जपायला. अरे तू एवढा चाना सुरता आहे, चार गाव फिरलाय, मुंबई सारख्या शहरात राहिलाय, काय बी उपाय शोधून का. तुझं असं दोस्त ताबडतोब ताळ्यावर आलं पाहिजे. हे बघ मावशे, मी जर मनावर घेतलं ना तर समज सारखं करेल, तो धावत येऊन तुला सांगायला पाहिजे आहे मी लगीन करायला एका पाळ तयार आहे. कर बाबा कर, एवढा उपकार कर माझ्यावर. मावशे, याच्यात उपकार कसला, हे घरचंच काम आहे. पण हे बघ, चार पैसे खर्च करणारी असेल तर सांगतो. तू पैशाची काय बी काळजी करू नकस, लागेल तितका पैसा खर्च करी, पण तू काय करणार आहे ते सांग आधी. अगं मावशे, मी त्याला मुंबईला घेऊन जाणार, पाच दर्या, आग गाडीची धावपळ, तिथल्या मोठे मोठे हॉटेल, सिनेमा थे, इंग्लिश नाच, एगळी एगळी फॅशन, हे समज तुझ्या सोपांनी बघितलं पाहिजे. कळलं मावशे? आपण इथं काम. बर, तर मग घेऊन जा त्याला. पण हे बघ, जास्त मोर जाऊन देऊ नकोस, नाही तर कमरेचं सोडू. तो तयार होईल कर तुझ्या सगळं यायला. त्याला तयार करायचं काम माझं आहे, आम्ही उद्या निघतो. फराळाचं करून देते, वाटेत खायला होईल, म्हणून जावा. फराळाचं वा 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 वा. तुला काय म्हणायचं बोल ना. नाही, तू म्हणते मुंबईच लेंडाव का गावत. या घरचं खर्च बापू त्या तुमच्या आईची पास, तर तुम्हाला कोण रोखणार सांगू का. मला वाटत तुम्ही म्हटले तिथं गेल्यावर माणूस व्यक्ती बनतो. उदाहरण गाडीदांचं संपून घरभर पार येत असतो, असं नसेल ते खालून पार भिकारी बनतो असं मी ऐकले. असं काळजी होईल म्हणून मला तुमची काळजी वाटली. माझी काळजी करायचं तुला कारणच काय. पण तुम्ही मुंबईला जाणार हे ऐकल्यापासून माझं जीवन खोड लागलं. माझा एका तर हे आपलं घर, हे संसार, हे आपलं गाव, या गावातली सकाळ, या गावची साल, गुरं गाई देवळं आपल्याशी वाटणारी माणसं, तसं काय ते दिसणार नाही बघा तुम्हाला. तिथे गब्बत मुड द्या, काय बी सांगू नकोस. अरे मी समजा ऐकले. अरे पोर बघ किती जीव टाकतीय तुझ्यावर. गब्ब थोडी रडू नकोस, उगी थोडी उगी रडू नकोस. समजा नीट बांधलं नव्हतं, काय दिसत नाही. काय नाही म्हणजे माझ्या खुळ्याला ना म्हणजे सांभाळून जा बाबा.
अरे पंजाब पैसे मी चपन खोल बराबर 1000 मैं सामाजिक अगर मौसे पैसे लगे तो तुला लघु लग तार पाठ मौसे घर सामान बांधल मैं पाटा वो बांधल का बस वजन मजा जीव निकाल पंचाबा एक भूसका ठेवता का जस खाल तस देना चलो तो लोक चले ये बाबा मला धनीवाडी पत्र घे आतापर्यंत तरी जिवंत आहे अगर त्या दिवशी माझा मुर्दाच पडायचा नशीब चांगलं होतं म्हणून वाचलं मला सारे ठाव आहे पण इतकी दिस तुम्ही कुठे दडला होता का येड्यावानी सारे मुंबईत धुंडलं तुम्हाला सांगतो सांगतो हाय मुर्दा जेलात तुमचा तो मैत्र वाचला म्हणून बरं नाहीतर संपत्या फासावरच लटकला असता तर पंजाबराव तीच का तुमची माया मला न सांगता न सवरता मुंबईत ना एकाएकी निघून गेला का मला याद नाही आली माझी मुंबई सोडून जाताना तुझी लई आठवण आली पण मीच विचार केला मी जर इथे राहिलो तर आपल्या दोघांपैकी एकाचा तरी जीव जाणार म्हणून मी तुला सोडून दूर गेलो आता बरं आता पाहिजे तसा रंगच भरत म्हणजे मला नाही समजलं बाईच्या जन्माला आले बिगर पंजा भानगड बाजी कोण वाटत त्याला बाई भेटली कोणा अरे पंजा रत्ने मी जातो आता माझा भाऊ वर्डाला लागलाय नाही ठेवणार तुला काय त्रास होत काय बर मग मुंबईत भेटू आता जायची भाषा नाही बोलली तुम्हाला अगं माझ्या बरोबर माझा मोहित भाऊ आहे त्याला मुंबई डावाला घेऊन चाललंय मग बरं झालं की तुम्ही दोघं बी चला आमच्या संगत रात्री त्याला साखर खाटायला मुंबईला निघून जा पण बोला तुमच्या भावाला काय बोला म्हणते ना ए सोपान काय वाटत माहिती काय रे पंजा किती हो तुझ्या पाया पडते उतरे
मला दादा म्हणजे पंजा गाडी सुटणार असेल सुटे दे सुटले तर आज तुम्ही माझ्या संगत चालायचं कुठे मी सांगेन तिकडे आपल्या बहिणीच ऐकणार नाही आपण आम्हाला मुंबईला जायचंय तर ते बघते जा माझ्या माझ्या आता शाना बन शाना तुला पुन्हा एकदा तरी फुटायचं बघ चल वाचून जाऊ बघू असं गंधा पत्रा कारण की तू मुंबईला चित्र होत काळजी करून येत नाही झाल्यावर खूप छान इंग्रजी बोलायला लागला तू सारखी तुझी आठवण काढली आहे मावशी कॉलेज कमी झाली तू पण झोपत यायचं म्हणजे भगवानची मंदिरा मी बडबडत उत्साहात मुंबईची फॅशन बघून पाणी चांगलाच बदलायला लागला थांबू पहिल्या वाणी एका तिकडे राहिले नाही एका निवडणुकीत त्याला मी आपल्या भागातून उभा करणार ना अगो एकदा तुझ्या पुढचा आमदार खासदार झाला की तुझ्या द्वारात माणसाची ही रीत लागत आम्ही रोज सकाळी समुद्रात आंघोळ करून देवदर्शन करतो मोठ पुण्य केलंय का तू अजिबात माणूस आहे मला कुठे नसतोस बोलायचं नाही मी सांगतो तो येतो असं पाप लागत बाबा असं नको करू गपरे गुमान चल दिलेलं दान कसं सत्कर्मी लागते बस अरे तुला भरपूर पुण्य मिळेल पूर ती चंदावर नरकात पडतील नरकात अरे पडतील तवा पडतील आज तर हरामाचे कमर माझ्या मारतात हे बघ आता तरी शाला बंद पंजे तू खरा शाला आहे चल चल पांडुरंग 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 गेल्यावर रसाची मजा उठले वेगळं गंमत भजन 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 नाही सारा तुटल्या आता भजन नाही मनोरंजन आज रात्री रत्नीच्या तमाशावर साहेब त्याच्या दोन साथीदारांना पकडले आम्ही पण साहेब आज
आज माणसाने खेळ हॉस्टेल झाले बघ याला जर तुम्ही घेऊन गेला तर खेळ बंद पडेल आमचं पैसा पाई पैसा जाईल आणि उलट माणसं मला थांबता यायचं नाही माझ्या कुठलं काम नाही याला अटक करा सत्य वचनी सत्य वाणी सत्य करणी सत्य प्रिय सत्य पूजक आणवी पृथ्वीपती कुंडपती राजा हरिचंद्राच्या दरबारामध्ये हल्ली आराम फरला हवाला आरोपीला दरबारात हजर अरे 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 आमच्या नावाला कलंक लावणाऱ्या मानवा लाज खाताना तुला लाज कशी नाही वाटली सेनापती त्याला काय शिक्षा झाला पंचवीस शिक्षाची शिक्षा करा मला असं हा असं माझ्याकडे द्या मी त्याला शिक्षा करतो हे घ्या आणि हे लुगडं धरा धरतो हे पुढे चल मुर्दा पाडला आपल्याला सवय ना असो का नाही शेतावर बैल सेनापती या मुर्द्याला उचला पवित्र मातृभूमीच्या सीमे पार टाकून द्या उचला राजा तू माझा अपमान करीत आहे लागून गेला तर राज्याचा राजा रे राजा तुझ्या क्रूर वर्तनाबद्दल मी तुला शाप देईन शाप देईन काय तुझ्या बापाचे चार चौवल खाल्ल्यात काय मी राजा तू बसला ते सिंहासन माझं आहे हे राज्य माझं आहे तू मला दान दिलं आहे तुझ्या बापानी काय रे गावा दान दिले राजा स्वप्नात दान दिले तुला स्त्री स्वप्नात दान दिले ना हो मग तू असं कर गोसावड्या स्वप्नामध्ये ये आणि घेऊन जा राजा तुझा उर्मटपणा फरक चाललाय पण गोसावड्या तुला हे सगळं राज्य दान करून मी काय हातामध्ये धुळी घेऊन भीक मागे छिंडू काय अरे बोगत बस Thank you.
चला, 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 चला,
पोटात दुखायला तुझ्या मऊ हाताने त्याला भी खाऊ घालले पोटात दुखते जाऊन खाते बघितलं का पोपटा सारखा बोलायला लागलाय या मार करायला असंच बावलं खेळायचं बघ त्याला फॅशनची भक्ती फिरून मुंबई धावतो आणि चांगल्या चांगल्या हेतू मध्ये त्याला चांगलं चांगलं खायला घालतो एकदम पॅक मारा निर्धा होतो स्वतः माझी अरे नका तुला हिरो बनवतो ना मी फर्स्ट क्लास बघू काय झालं अरे वारे माझ्या फाकड्या आता दिसतोच ना गावती साहेब आता कपडे खास झाले आहे गणपूस नाही गण नाही पुसणार मी मार पण गण आणि मार एवढं सोडून तो काय बी बोल अरे लेखा लोक हसतील ना का म्हणतील कुठे ना असं पकडून आणलं असू दे लोक असून त्यांचे दात दिसतील असू दे अरे का हसतील जोडी चालली फोडतात फोडतात अगं फोडतात नाही फोडतात फोडतात तिथे भन्नाट इंग्लिश पिक्चर लागलाय ब्लू हार्ट ब्लू कोट मरी काय समजते त्या सुंदर वाल्यालाच खाऊ तू विकल की आमच्या संघ कार्यक्रमात वेळात कसल की नको नको बाय मला काय कळतं तुझी पिक्चर नाही कावत असतात आवाट आहे पंड्या मला चावटपणा नाही आवडायचा तुला सांगतो काहीतरी द्यावा धर्म नाही ना दादा बाया माणसं रगड येतात येत असतात तुम्ही जाऊ जाऊ असत चला हो महाराज जरा छाती काम कर अजून दोन चार सुप मागवते
गरीबा घर की सून असावी असं वाटतं.
नाच गाणं सोडून जाव गावाकडे जाव दोन एकराचा शेताचा तुकडा घ्यावा आणि खोपाट घालून सुखा करावा. माझ्या परमात प्रत्येक बाईला असंच वाटत असेल नाही. कुठेतरी लांब जाऊन झाडाच्या खाली म्हणून सुखानं संसार करूया. तू समजे जेला तुम बाहेर पडायच्या आधी आपण निष्ठाय पाहिजे. त्या मेल्याचे काम अगं आपण ठरलेल्या दोन बैठकी करूया. काय ना बघ आपण कार्यक्रम चा किसार घेतला तो तिथं बघ माझ्याकडे बघ हात तारका पदिक पावना जगज्जीवन आदिचा दोनी कर ठेवणी कधी उभा राहिला जेव्हा पांडुरंगा माझी तर मला चूक झाली माझी मी चित्ता की तळमळ करी कळलं की राम भजन काही आशा पास शरण आरतीची दिसे तू माझ मन भ्रष्ट केलंय. उशी वाटा लागलं तो प्रत्येकपणा मला बाई दिसायला लागली. पंजा तुला बाहेर दिसला तर पोकर दिसला तू मला सांगा. मला सोडून काय चांगली माणस होती ना. मला झालं की पोट टाईट करावे दादा घालता आणि दोघं बी पत्र बाहेर पडणार आहे का तुम्ही. लोकांचं जेवढं खाऊ लोकचे झाले मला. बकुळे रडू नग सुटीन लवकर. अगं सध्या सरतच आल्या माझी. लवकर सुटीन या मला लई घ्या वाटेल. मला तीस सोडायचं तीस लागले मला. तुम्ही असे तुरुंगात आणि मी बाहेर कोणाचं नाव सांगू. तुम्हाला सजा झाल्यापासून त्या रत्नाची लई निजात वाढली. आता तिथे आपल्या प्रियकरणा घेऊन माघारी आली. हेच सांगा मला इथन बाहेर तर पडू दे. तिची खटकात भरत आलेली दिसती. पंजाबच्या नशिबाची दूरी बळकट म्हणून माझ्या तावडीतनं वाचला. पण आता येतो तिची रात आवडत जातो.
जेवढा जाऊन मी घरी ऐकत बसू गे हा मग तुमची बाई सरांच्या आत परत येतो लवकर परत येतो दोन बहिणी आहेत तू लगू लग निघतो जाऊ कर पण लवकर जातो बा आज रत्नाची शेवटची बैठक आहे ते मला ठाव नाही पण बैठक झाल्याबरोबर पळून जाणार आहेत दोघ रत्नासाठी 5000 रुपये मोजले रत्नाच्या पै पै खेळ खात असेल त्या आईतावरच्या नागोबाच्या चौकटीतून चिंगड्या चिंगड्या उडणार आहे खासावर दिलं तरी बेहतर भगवान श्री कृष्ण पांचालीच्या हातेला घालून आणि आपली मानलेली बहीण विवस्त्र होण्याआधी वस्त्रे पुरून तिचे लज्जा रक्षण केले महाराज पर बुआ एवढं लुगडं फिडीपर्यंत पाच नवरे करीत काय होते का बांग पिऊन बसले होते का हातात बांगड्या घालून बसले होते कोण हात शुद्ध माझ्या रंगलेल्या कीर्तनाचा रंग करतोय अज्ञान बालका अरे असा मूर्खासारखा धरून नकोस आता तू सांग बुवा एखादा गाढव माणूस जुगारी मध्ये बायकोचं मंगळसूत्र लावीन अरे पण या येड्या लोकांनी जुगारात आपली बायको लावलीच कशी म्हणतो मी अरे तू या मूर्ख बामराला त्या पवित्र मंदिरात तू थाकून लावा Come on.
पंजाब संघाची तिसरा माणूस कोण होता ग? अगं तो पंजाबचा मावळतो तो पण त्याचं नाव शेत शिवार मळ पागा लई गडबंज आहे खर्चा रांडवळीला एकुणता एक देवता पंजाबचं ती मुंबई पंजाबचं नुसतं टपाल केलं धाडकन 1000 मनी आडे येते एका टायमाला कंचा गावचं आहे ते तुरकाटी पैलवान तांदूळवाडीचा हाय म्हण तांदूळवाडीचा तुमच्यासाठी सार सामान सामान घेऊन घरातन पळून जाऊन एका हॉटलात राहिल्यात तुमच्या भीतीनं अगं तुम्हाला मारलं त्या रात्री तुमच्या माघारच होते मी शाबास दे माझ्या लाडकी बकुळा माझं एक काम करतील करते की सांगा तर खरं काम करी तिकडे तू इथं का कुठे जाऊ मी नको कुठे जाणार तुम्ही लवकर या नाही नाही तुम्ही लवकर या घेतो नाही नाही हॉटेलच्या मालकाचं बिल बिल भरून टाका सगळं लवकर या बघा
जी सर। भोळ्या बिचाराला असं जाळं तडकवलं या बाईनी। याबद्दल तुमच्याकडे काय पुरावा आहे का? हा इन्स्पेक्टर सर, डॉक्टर सर सांगा खरं काय आहे ते। माझं नाव डॉक्टर खरे, तमाशा थिएटर शेजारीच माझा दवाखाना आहे। गेल्याच आठवड्यात ही बकळ माझ्याकडे आली होती, ही 3 महिन्याची गरोदर आहे। तसं एक करून मला मोकळं कर असं म्हणत होती, पण माझ्या व्यवसायाची प्रतिष्ठा राखण्यासाठी मी ते कृत्य केलं नाही। दोघांचा संबंध आलाच नाही, बाई गरोदर आहे। बकुळे खरं काय ते सांग, नाहीतर पोलिसी खाक्या दाखवा लागेल तुला। हवालदार लेडी इन्स्पेक्टर दया सावंतरा बोलवा, आता पोट्यासारखी बोलावलं होतं हिला। लग्न कसं तुम्हाला खरं खरं ते सांगते साहेब, एका माणसाच्या गोड बोलण्याने फसली, कुणाचा तरी आधार पाहिजे होता। सोपानरावने माझ्या संग लग्न करावं म्हणून मीच त्याची धरली, पण त्यांनी माझी दखलच घेतली नाही, म्हणून मीच त्याच्यावर खोटा आळ घातला। यात त्यांचं स्वतःच्या स्वार्थासाठी चांगल्या माणसाला बदनाम करणाऱ्या या बदमाशीला बंद करा। तू आपला संसार, तू आपलं काय, ह्या गावाची प्रेमळ माणसं, ह्या गावाची पकार, ह्या गावची पान, गायी गुरु देवळं निष्पाप लेकर आपशी वाचणारी माणसं, त्याचं काय की दिसता नाही तुम्हाला। खरी माणूस मी सोडून नुसत्या देखावा नका तुम्ही खाऊ नये। सांगत होती ना तेच खरं, शहरगावची माणसं ना जनावर जनावर मतलबी आपल्या स्वार्थापाई आंधळी झाली। त्यांना देव धर्म दवा माया माणूस की काय सुजिक नाही। पंजाबच्या नादा लागून मी थक मारली मुंबई पाहिजे, माझ्या आईला कळलं नाही तर काय पासून जीव जायचं। सोबत तुम्ही लग्न करणार नाही तर मी ती पिन लग्नाचीच नाही। पांडुरंगा खरं माझ्या मंडळीचं मन दुखावलं ना म्हणून तुम्हाला अशी कडक शिक्षा केली, पण तुझे पाय लोटाशन घालतो नाक घासतो पाहिजे तर आम्ही सोडीन तुझ्या दर्शनाला येतो, पण असा बाबा निर्दय नको। बघ खरं सांगू का, पायावर मी तयार आहे माझ्या मंडळीचे मी लगीन करायला, हा पण बाबा एकदा या राहडीतून मला बाहेर कर। गोरभर पाणी सुद्धा मी घेणार नाही, या पंजाच्या नादा लागून माझ्या आबरूचं खोबरं करून घेतलं मी आता घरी जाणार। अरे पण तू एक शब्द बोललो करू, तुझ्या नादाने माझं झालं, मला एसटी दाखवा मी झाला। तुम्ही निघालायचं दोपहरला निघा, मी आता निघालो बस। सामान गेलं त्या वेळी तुम्ही आता निघालायचं मी निघालो बस। बरं झालं उठवला बाबा तू। अरे बाबा चांदूर पांडुरंग पांडुरंग पांडुरंग
माझं तर जीव धोक करतोय. या सोपाने मी मावशीला काय सांगितलं असेल देवाला ठोक. ते बी खरंच आहे. चला लवकर बघूया. चल चल म्हणजे अजून आलं नाही. मग कशाला विचारलं असतं. म्हणजे अरे मला विचारतो तू माझ्या पोराला बोल की. अगं मावशे तुझी लव आसन करायला लागलं तू खाय ना. म्हणून काल दुपारचीच गाडीत बसवलं त्याला. आता पासून पोहोचायला पाहिजे होतो. अरे थोडा पोर माझा कुठं सोडून आलास त्याला. मी कान उघडे ठेवून ऐकून घ्या. तो पंजा घरातल्या नाशीला पळवून घेऊन आलाय. त्या रक्कमेसाठी 25,000 रुपये मी धंद्यात चुकल्यात. 25,000 रुपये मला परत मिळणार असतील तर त्या पोरगात जीवन तुम्हाला मिळेल. घटनाला सांगून सगळं गाव गोळा करणार. घेण्यात ठेवा माझे 25,000 रुपये नाही मिळाले आणि मला पकडून घेण्याचा तुम्ही शाव रचला त्या पोरग्याचा मुर्दा तुमच्या हातात मिळेल. त्या गावच्या पांढरी पल्ल्यात डोंगरावर भैरुबाचे जीव आहे. त्या देवळात देवाच्या पायापाशी 25,000 रुपये आणून ठेवा आणि मग तुमचा पोरगा घेऊन जावा. आज मी पैशाची राख उभी करतो. आपल्या कुटुंबाला सोडवतो. तुम्ही जसा तुमचा सबूत पाळला त्याचा निधी वाटल्याचा पक्का आहे. पैसे दावा पैसे दावा हे तुझं पैसे दावा आमचं पूर्ण. ठीक आहे द्या माझ्या मागणं. ज्या वाट्याने खाली गावा भरणार आणि तुमच्या पोराला ताब्यात घ्या. Thank you.
मला माफी, माझ्याबद्दल मला त्रास घेऊ नको. जातो.